महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागातील शेगाव आगारात आगाराचे व्यवस्थापक गोविंद जंजाळ व हेड मेकॅनिक संजय सुशीर हे प्रवासी वाहतुकीसाठी चालक कामगारांना नादुरुस्त बसेस देत असल्याचे वास्तव समोर आले आहे। या भंगार बसेसची यांत्रिक दोषामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु चालकाच्या सतर्कतेमुळे हे अपघात टळत आहेत। मात्र आगार व्यवस्थापक गोविंद जंजाळ हे व हेड मेकॅनिक संजय सुशीर हे बसचेच यांत्रिक दोष निवारण न करता चालकाला या बस प्रवासी वाहतुकीसाठी घेऊन जाण्यास भाग पाडत आहेत। अशा परिस्थितीत बस अपघात होऊन चालक कामगार व प्रवासी जनता त्यांच्यात जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या भंगार बसेस बदलण्याची मागणी शेगाव आगारातील चालक वाहकांच्या वतीने करण्यात येत आहे। वर्कशॉपमधील हेड मेकॅनिक संजय सुशीर हे गेल्या 2-3 वर्षांपासून वैद्यकीयदृष्ट्या हेड मेकॅनिकचे काम करण्यास अपात्र आहेत, त्यांना अपंगत्व आले आहे। तरीही शेगाव आगार व्यवस्थापक जंजाळ हे सुशीर यांना पाचशी घालत असल्याचा आरोप आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व शेगाव आगारातील मनमारी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक कर्मचारी संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन बुलढाणा यांना लेखी निवेदन सादर केले आहे। तसेच 10 ऑक्टोबर रोजी शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासोबत विदर्भ एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रमोद पोहरे यांनी चर्चा करून बसेसच्या कामकाजावर दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, शेगाव।